देश हा मत्स्य व्यवसायाच्या उत्पादनामध्ये एक प्रमुख राष्ट्र असून जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे. जागतिक मत्स्य उत्पादनात भारताचा जवळपास 5.68% वाटा आहे. मत्स्य संवर्धनाकरिता चीन नंतर भारत दुसऱ्या स्थानी आहे. मत्स्य व्यवसायांच्या दीर्घकालीन संभाव्यतेचा एकात्मिक विकास आणि व्यवस्थापन माननीय पंतप्रधानांनी मत्स्य व्यवसाय क्षेत्रात क्रांती करण्याचा निर्णय करून त्यास नीलक्रांती असे नाव दिले. नीलक्रांती बहुआयामी क्रियाकलापांसह मुख्यतः आंतरदेशीय आणि सागरी दोन्ही मत्स्यपालन आणि मत्स्यपालन संसाधनांमधून मत्स्यपालन उत्पादन आणि उत्पादकता वाढवण्यावर लक्ष केंद्रित करते. महाराष्ट्र राज्याच्या एकूण आंतरदेशीय मत्स्य उत्पादनातून 46% उत्पादन विदर्भ प्रांतातून होते. विदर्भातील गाव तलाव, मालगुजारी तलाव आणि जलाशय इत्यादी असंख्य जलसंपत्तीमधील पारंपरिक मत्स्यपालन हे बहुतेक मत्स्य उत्पादनांचा मुख्य आधार आहे. भारत देशातील महाराष्ट्र राज्यातील नागपूर शहरात महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाची स्थापना 3 डिसेंबर 2000 रोजी झाली. याचे मुख्यालय नागपूर येथे असून या अंतर्गत पशुवैद्यकीय महाविद्यालय, दुग्ध तंत्रज्ञान महाविद्यालय व मत्स्य विज्ञान महाविद्यालय हे घटक आहेत. डिसेंबर 2000 मध्ये राज्यातील वेगवेगळ्या भौगोलिक ठिकाणी 5 पशुवैद्यकीय महाविद्यालय, 1 पदव्युत्तर पशुवैद्यकीय व प्राणी विज्ञान संस्था व 1 दुग्ध तंत्रज्ञान महाविद्यालय सुरू करून विद्यापीठाने मत्स्य विद्याशाखा विकसित करण्यास व दुग्ध तंत्रज्ञान विद्याशाखेला बळकट करण्याच्या दृष्टीने 2 टप्पे गाठले. विद्यापीठाने ICARच्या विद्यापीठांसह संशोधन प्रकल्प सुरू करून समन्वयित करण्याची योजना आखली आहे. नमस्कार, मी डॉक्टर आशिष पातुरकर, कुलगुरू महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर. मत्स्य व्यवसाय क्षेत्र हे एक उद्योन्मुख क्षेत्र असून या क्षेत्रात राज्यातील भूमिहीन शेतमजूर व शेतकऱ्यांमध्ये रोजगार निर्माण करण्याची प्रचंड क्षमता आहे. सद्यस्थितीत भारत हे मत्स्य उत्पादनामध्ये जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर आहे. जागतिक मत्स्य उत्पादनामध्ये भारताने 10 दशलक्ष मेट्रिक टन या उत्पादनाचा पल्ला पार केलेला असून त्यामध्ये 67% एवढा वाटा हा भूजलीय मत्स्य उत्पादनाचा आहे. महाराष्ट्र राज्याला 720 किलोमीटर लांबीचा सागरी किनारा व तसेच 173 मासे काढणी केंद्र लाभलेले आहेत आणि सागरी मासेमारी करता 1.12 लक्ष चौरस किलोमीटर क्षेत्रफळ उपलब्ध आहे. यासोबतच राज्यामध्ये भूजलीय 4.19 लक्ष हेक्टर आणि निम्न खाऱ्या पाण्यासाठी 0.10 लक्ष हेक्टर एवढे क्षेत्रफळ उपलब्ध आहे. देशामध्ये मागच्या वर्षी नीलक्रांती जाहीर झाली असून त्या अनुषंगाने विदर्भातसुद्धा मत्स्य व्यवसायाला मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध आहेत. याचे कारण म्हणजे विदर्भात होणारा पाऊस व त्याच्यामध्ये ॲवेलेबल असलेले जलस्रोत, ज्यामध्ये मालगुजरी तलाव, मासे तलाव, जलाशय इत्यादीचा समावेश आहे. महाराष्ट्र राज्यात 2015-16 झालेल्या उत्पादनामध्ये एकट्या विदर्भाचा वाटा हा 46% एवढा आहे. विदर्भात मत्स्य व्यवसायाचा विकास झाल्यात खाद्य सुरक्षा व बेरोजगार तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून मिळतील. याच अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या अंतर्गत 2006 नागपूर येथे व 2007 मध्ये उदगीर येथे
मत्स्य महाविद्यालयाची स्थापना केली आहे. सदर महाविद्यालयाच्या माध्यमातून तांत्रिक मनुष्यबळ निर्मिती सोबतच पारंपरिक पद्धतीने मासेमारी करणाऱ्या शेतकऱ्यांच्या कौशल्य विकास करणे व त्यांची अत्याधुनिक तंत्राची जोड देणे याचे प्रशिक्षण वर्ग नेहमी या महाविद्यालयाद्वारे राबविले जातात. तसेच महिलांना आर्थिकदृष्ट्या सबळ करण्यासाठी माशांपासून बनवणारे मूल्यवर्धित पदार्थ बनवण्याचे प्रशिक्षणसुद्धा या महाविद्यालयाद्वारे दिले जाते. विदर्भात मत्स्य व्यवसायाला प्रचंड संधी उपलब्ध असून या क्षेत्राचा योग्य विस्तार झाल्यास मत्स्य व्यवसायातून मिळणाऱ्या सरासरी मत्स्य उत्पादनात नक्कीच भरघोस वाढ होईल यात शंका नाही. मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर अंतर्गत मत्स्य विज्ञान महाविद्यालय नागपूर ची स्थापना 2006 करण्यात आली. आमचे महाविद्यालय महाराष्ट्र राज्याचे मत्स्य व्यवसाय क्षेत्रातील कौशल्यपूर्ण व प्रशिक्षित मनुष्यबळाची गरज भागवित आहे. 12वीनंतर महाविद्यालयामध्ये 4 पदवी अभ्यासक्रम शिकवला जातो. महाविद्यालयामध्ये 7 वेगवेगळे विभाग असून प्रत्यक्षिकाकरिता स्वतंत्र असे मत्स्य प्रक्षेत्र उपलब्ध आहे. महाविद्यालयामध्ये 32 विद्यार्थ्यांना गुणवत्तेच्या आधारे प्रवेश दिला जातो. तसेच मुलींकरता सुसज्ज असे वसतिगृहसुद्धा उपलब्ध आहे. पदवीधरांना राज्य व केंद्र शासनाच्या विविध संस्था शैक्षणिक संस्था व मत्स्य प्रक्षेत्रावर रोजगाराच्या भरपूर संधी उपलब्ध आहेत. महाराष्ट्र राज्यात भरपूर प्रमाणात नदी तलाव शेततळे जलाशय आहेत. त्यांचा शास्त्रोक्त पद्धतीने उपयोग करून मत्स्य उत्पादन व संवर्धन करण्याचा महाविद्यालयाचा उद्देश आहे. तसेच शिक्षण संशोधन विस्तार शिक्षण व प्रशिक्षण हा मूळ हेतू आहे, जेणेकरून मत्स्य शेतकरी बेरोजगार युवक मत्स्य व्यावसायिक यांचे रोजगार व उत्पन्न वाढवून राज्याला अग्रेसित करण्याची भूमिका बजावता येईल. राज्यातील जनतेने उपलब्ध संधीचा पुरेपूर उपयोग करून घ्यावा अशी माझी सर्वांना विनंती आहे. गोलाकार हॅचरी पद्धतीने मास्यांची अंडी निर्मिती व अंडी उबविण्यासाठी विविध टाक्या असलेली सतत प्रवाहावर आधारित प्रणाली वापरली जाते. या पद्धतीच्या हॅचरीला भारतात प्राधान्य दिले जाते. दर्जेदार मत्स्य बीज ही मत्स्यपालनाची मूलभूत आवश्यकता आहे. कृत्रिम संप्रेरक असलेली इंजेक्शन्स प्रजननाच्या वेळी जाळीच्या साह्याने तलावातील साधारणतः 1 वरील नर व मादी मासे पकडून वजनाच्या प्रमाणात दिले जातात. मत्स्यजिरे तलावात साठवणूक केल्यानंतर 2-3 मत्स्य बोटुकली तयार होतात. संगोपन तलावातून जाळीच्या सहाय्याने मत्स्य बोटुकली पकडण्यात येतात. या बीजांना बंद करून वाहतूक करण्यापूर्वी वातानुकूलित करण्यात येते. मत्स्य बीजास 7-8 वेगळ्या टाकीत ठेवण्याची गरज असते.
नंतर पॅकिंग करता पॉलिथिन पिशवीमध्ये 1/3 पाणी घेऊन मत्स्य बीज सोडावे व नंतर बाकी भागात प्राणवायू भरणे आवश्यक असते. अशा प्रकारे मत्स्य बीज बंद केलेल्या पिशव्यांमधून 16 ते 24 तास मत्स्य बीजांची वाहतूक करण्यात येते. तलावातील माशांना अनुकूल असे वातावरण निर्माण करून त्यात निवडक माशांची पिल्ले सोडावयाची व त्यांची जोपासना करून जास्तीत जास्त मत्स्योत्पादन मिळवणे म्हणजेच मत्स्य शेती होय. उद्देशपूर्ण तयार केलेले तलाव आयताकृती असल्यास व्यवस्थापनाच्या दृष्टीने सोयीचे असते. तलावात चुना मिसळणे ही एक पूर्वतयारीचा भाग असून चुन्यामुळे तळ्याच्या तळाशी साठलेले विषारी वायू नाहीसे होतात. मत्स्यबीजाला रोग होण्याची शक्यता कमी होते. सेंद्रिय व असेंद्रिय खते संवर्धन कालावधीत वापरली जातात, त्यामुळे तलावातील प्लवंग वाढीसाठी मदत होते. माशांच्या प्राथमिक अवस्थेत वनस्पती व प्राणी प्लवंग महत्वाचे असते. सेंद्रिय खतामध्ये शेणखत, पेंड इत्यादी व असेंद्रिय खतामध्ये युरिया, फॉस्फेट, नायट्रेट इत्यादी खतांचा वापर करता येऊ शकतो. तलाव भरल्यानंतर व खताची मात्रा दिल्यानंतर इतर पाणकीटक नैसर्गिकरित्या तलावांमध्ये तयार होण्याची शक्यता असते. एका बादलीत अथवा टबमध्ये डिझेल तेल घेऊन यामध्ये चांगल्या प्रकारे कपडे धुण्याची पावडर मिसळली जाते. हे मिश्रण तलावाच्या बांधावरून हवेची दिशा गृहीत धरून पाण्याच्या पृष्ठभागावर पसरविले जाते. पाण्याच्या पृष्ठभागावर तेलाचा पातळ थर निर्माण होऊन कीटकांच्या श्वसन प्रणालीवर आघात करते व तात्काळ कीटक मरण पावतात. मत्स्यबीज केंद्रावरून वाहतूक करून आणलेले मत्स्यबीज तणावपूर्ण असते. वाहतुकीच्या पाण्याचे व तलावातील पाण्याचे गुणधर्म जसे की पाण्याचे तापमान, साम्य, अल्कलिनिटी वेगवेगळे असू शकतात. अनुकूलनाकरिता संवर्धन तलावात प्राप्त झालेले मत्स्यबीज प्लास्टिक पिशवी सहित तलावातील पाण्यात 25 ते 30 मिनिट ठेवावे. त्यानंतर पिशव्यांचे तोंड उघडून तलावातील पाणी पिशवीमध्ये हळूहळू एकत्रित करावे. झालेले मत्स्यबीज बादली अथवा टब मध्ये घेऊन तलावात हळूवार जास्तीत जास्त क्षेत्रात सोडावे. शेंगदाणा पेंड याचे समप्रमाणातील मिश्रण खाद्य म्हणून वापरले जाते. क्षेत्रावर काट माशांच्या जाती करता हे खाद्य तयार करण्याचे झाल्यास एकास एक प्रमाणात शेंगदाणा ढेप व भाताचे कुकुस चक्कीतून बारीक करून घ्यावे. नंतर एका टब मध्ये चांगल्या प्रमाणात एकजीव होईल असे मिश्रण पाण्यासहित तयार करावे. मिश्रणात 27 ते 30% आर्द्रता होईल इतक्या प्रमाणात पाणी टाकावे. हे मिश्रण पेलेटिझर मध्ये टाकल्यानंतर या मिश्रणाच्या शेवयाप्रमाणे बारीक खाद्य तयार होते. पेलेटिझर मुळे खाद्य पाण्यामध्ये विरघळत नाही व दीर्घकाळ टिकते.
तलावात संवर्धन कालावधीत किमान 2 वेळेस सकाळी व सायंकाळी एकूण मास्यांच्या वजनाच्या 3-5% खाद्य देणे आवश्यक असते. मास्यांच्या विविध जातीवर संवर्धन कालावधी अवलंबून असतो. साधारणतः कार्प मास्यांमध्ये संवर्धन कालावधी 8-12 महिने असू शकतो. कार्प मासे सरासरी 1-1.25 किलो झाल्यास त्यांची काढणी सुरू करता येते. मासे काढणी शक्यतो बाजारभाव पडताळून करावी. जाळीच्या साह्याने मासे काढावेत. जाळीमध्ये लहान मासे आल्यास पुन्हा पाण्यात सोडावेत व योग्य वजनाचे मासे वेगळे करून थर्माकॉल पेटीत 1:1 प्रमाणात बर्फ टाकून बाजारात विक्रीस पाठवावेत. भारताच्या इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्र राज्य मत्स्य व्यवसाय क्षेत्रात उत्कृष्ट संधी उपलब्ध करून देत आहे. कारण मत्स्य व्यवसायाकरिता पुरेसा जलस्रोत उपलब्ध आहे. राज्यातील सागरी मत्स्य व्यवसायातून माशांचे उत्पादन स्थिरावले आहे किंवा घटते कल दिसून येत आहे. यामुळे बाजारात माशांची वाढती मागणी लक्षात घेता गोड्या पाण्यातील मत्स्य व्यवसायाद्वारे वाढीव मागणी पूर्ण करावी लागली. विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील महत्त्वपूर्ण क्षेत्रामध्ये खारयुक्त मातीची समस्या आहे, जी कृषी पिकांसाठी अयोग्य आहे आणि मासे आणि कोळंबी संस्कृतीत वापरली जाऊ शकते. राज्यात विशाल जलसंपत्ती असूनही मासे उत्पादनातील वाढ स्थिर आहे. या उपलब्ध जलाशयाचा मत्स्य उत्पादनासाठी विचार करता सद्य परिस्थितीत कुंपण व पिंजरा संवर्धन तंत्रज्ञान उपलब्ध आहे. त्या तंत्रज्ञानाच्या आधारे जबाबदार पद्धतीने तलाव व जलाशयांमधून माशांचे उत्पादन वाढवणे यामुळेच शक्य आहे. पिंजरा संवर्धन हे मास्यांना मर्यादित जागेमध्ये वाढवण्यासाठी बंदिस्त जागा आहे, जी पाण्याचे मुक्त विनिमय कायम ठेवते. पिंजरा संस्कृतीसाठी मोठे खोल जलाशय आणि तलाव निवडण्याची योग्य आहे. पिंजरे सामान्यतः सर्व बाजूंनी बंद असतात, मात्र वरच्या बाजूला हाताळणी करता व खाद्य देण्याकरिता तात्पुरते उभे करता येतात. पिंजऱ्याच्या अनेक प्रकारांमध्ये तरंगत पिंजरा पद्धती अतिशय लोकप्रिय आणि व्यवस्थापन करण्यास सुलभ आहे. तलावाची सरासरी खोली 10 मीटर असणे व वर्षभर पिंजऱ्याच्या भोवती 10 मीटर पाण्याची खोली असणे आवश्यक आहे. पिंजऱ्याच्या तळापासून खाली 6 मीटर पाणी गरजेचे असते. सर्वसाधारण एक पिंजरा 6 मीटर लांबी, 4 मीटर रुंदी, 4 मीटर उंची एक मानक युनिट मानली जाते आणि त्यानुसार बॅटरीमध्ये 6, 12 किंवा 24 अशा पिंजरे असतात. नळदमयंती सागर मत्स्य उत्पादक मत्स्य व्यवसाय सहकारी संस्था ही 2008 मध्ये स्थापन झालेली आहे आणि त्याचं कार्यक्षेत्र हे मासेमारीकरिता अप्पर वर्धा धरण आहे.
नागपूर वर्धा धरणावर एकूण 10 मच्छीमार सहकारी संस्था आहे आणि 10 मच्छीमार सहकारी संस्थांमध्ये शासन धोरणानुसार जाहीर लिहिला होतो. सगळ्या परिसरातील मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थांच्या सगळ्या सभासदांना रोजगार आणि आमच्या संस्थेचे सभासदांना रोजगार उपलब्ध करून दिला. या 10 मच्छीमार सहकारी संस्थाचे जे एकूण सभासद आहेत ते 400 ते 500 पर्यंत आहेत आणि 400 ते 500 सभासद ही पर्वता धरणावर मासेमारी करतात. आणि दुसरी गोष्ट की मच्छीमारांचे स्थानिक मच्छीमारांचे जीवनमान उंचावे. महाराष्ट्रात नव्हे एवढे मच्छीमारीचे मजुरीचे पकडाचे रेट जे आहे मासेमारी पकडण्याचे ते सर्वोच्च दिलेले आहे. शासनाने ठरवून दिलेल्या उद्दिष्टाप्रमाणे 600 ते 650 टनापर्यंत वार्षिक मच्छी उत्पादन आमची संस्था घेते. आणि एवढंच नाही तर शासनाच्या की ज्या योजना आहे नीलक्रांती असो की अन्य अनुदानाच्या योजना असो या सगळ्या योजना आम्ही मच्छीमारांपर्यंत पोहोचवतो. भविष्यात इथल्या स्थानिक मच्छीमारांचं जीवनमान उंचावं, त्यांचं आर्थिक जीवनमान उंचावं, त्यांची सामाजिक राजकीय सामाजिक आर्थिक शैक्षणिक उन्नती व्हावी यासाठी संस्था काम करते. इव्हन नाही तरी इतर सहकारी संस्थेच्या सभासदांना प्रशिक्षणसुद्धा देते. सामाजिक ऋण म्हणून त्यांचं प्रशिक्षण अधिवेशन अशा पद्धतीचं सामाजिक कार्य सोसायटीसुद्धा करतात.